हाय फ्रेंड्स, राणीज लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या. तर ही खूप सोपी रेसिपी आहे, खूप फास्ट होते आणि खूप कमी साहित्यात होणारी अशी रेसिपी आहे. तर ही आपण साईड डिश म्हणून पण यूज करू शकता जेवणासोबत, किंवा आपण डब्यामध्ये देखील नेऊ शकता. तर ही सोपी भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल ते आपण बघून घेऊयात. तर बटाट्याचा काचरा बनवण्यासाठी हे 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत, मालवणी मसाला, हळद पावडर, तेल फोडणीसाठी, मीठ चवीनुसार घेतले आपण. चला तर मग सुरुवात करूया. मी हे 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. तर मी याची आता सालं सोलून घेत आहे. छान आपण सालं सोलून घेऊयात. तुम्ही बघू शकता मी आता बटाट्याची सालं सगळी सोलून घेतली आहेत. तुम्ही अशा प्रकारे सालं सोलून घ्या. सालं सोलल्यानंतर मी प्रत्येक बटाट्याचे असे 4 भाग करत आहे सुरीने. प्रत्येक बटाट्याचे 4 भाग केले आहेत, जेणेकरून आपल्याला त्याच्या काचऱ्या करण्याला सोपं जाईल. आता मी अशा प्रकारचा एक स्लायसर घेतला आहे, पोटॅटो स्लायसर. तुम्ही सुरीने देखील अशा स्लाइस करू शकता, पण या स्लायसरने खूप फास्ट स्लाइस होतात बटाट्याच्या, त्याच्यामुळे मी हा स्लायसर घेतला आहे. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे एकदम पातळ अशा स्लाइस करून घेतले आहेत. तुम्ही या स्लाइस विळीवर देखील करू शकता किंवा सुरीने देखील करू शकता, पण सगळ्यात फास्ट या स्लायसरवरच होतात, तर नक्की करून बघा. हे बघा, मी अशा प्रकारे या बटाट्यांच्या स्लाइस करून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या बटाट्यांना भरपूर स्टार्च आहे. ते स्टार्च घालवण्यासाठी मी आता हे बटाटे छान धुतले आहेत. असे 2-3 पाण्यामध्ये मी हे छान धुवून घेणार आहे, जेणेकरून आपल्या बटाट्यातील स्टार्च निघून जाईल. मी आता हे बटाटे 2-3 वेळा छान धुवून आणले आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी हे पाण्यामध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून आपले बटाटे काळे होणार नाहीत. तर एकीकडे मी आता गॅसवर एक लोखंडी तवा ठेवला आहे. मी ही भाजी तव्यावर करणार आहे. तुम्ही ही भाजी कढईमध्ये देखील करू शकता. बटाटे कमी असल्यामुळे मी हा तव्यामध्ये ही भाजी शिजवत आहे. तव्यामध्ये मी 2-3 चमचे तेल टाकून घेतलं आहे. आता मी यात बटाटे टाकत आहे, ज्या मी स्लाइस करून घेतल्या होत्या त्या आता छान परतून घेत आहे. बटाटा थोडा सॉफ्ट होईपर्यंत मी आता हा परतून घेणार आहे. जेणेकरून तो छान शिजला जाईल.
साधारण 3-4 मिनट मी हा बटाटा परतून घेत आहे। थोड़ा सॉफ्ट झाला आहे बटाटा। आता मी थोड़ा सॉफ्ट झाल्यानंतर यात मध्ये मीठ टाकत आहे। आता मी परतून घेत आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। ही भाजी खूप फास्ट होते। समजा आपल्याकडे जर काही भाजी नसेल घरामध्ये तर तुम्ही ही भाजी करू शकता। आणि मी आता या बटाट्यावर झाकण ठेवत आहे जेणेकरून छान असा वाफला जाईल आपला बटाटा आणि लवकर शिजेल। तुम्ही बघू शकता मी याला एक वाफ काढून घेतली आहे आणि मी आता पुन्हा परतून घेत आहे भाजी। ही भाजी जर तुम्ही प्रवासाला गेला असाल तर तेव्हाही तुम्ही भाजी नेऊ शकता किंवा डब्यामध्ये देऊ शकता। खूप फास्ट होणारी भाजी आहे आणि यामध्ये कांदा लसूण वगैरे काही नसल्यामुळे ही भाजी खूप छान टिकते। आता मी यामध्ये 1/2 चमचा हळद टाकली आहे, तसंच मालवणी गरम मसाला टाकला आहे। जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल मालवणी तर यात तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला पावडर टाकू शकता। मी आता हे छान मिक्स करून घेत आहे। जेणेकरून आपले मसाले सर्व भाजीला लागतील। आता मी पुन्हा यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवत आहे। साधारण 2 मिनिटं झाली आहेत। आता मी झाकण उघडून बघते आहे तर तुम्ही बघू शकता आता आपली भाजी पूर्णपणे शिजली गेली आहे। आता मी छान ही मिक्स करून घेत आहे। आपला बटाटा देखील छान शिजला गेला आहे। आता आपली भाजी रेडी आहे। मी आता गॅस बंद करते। तर अशा प्रकारे आपली सगळ्यात सोपी अशी रेसिपी म्हणजेच बटाट्याच्या काचऱ्यांची तयार झाली आहे। तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्की कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।